सेलसंग येथे दोन गटात दगडफेक आणि लाठीकाठीने मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तर पोलिसांनी यावर कारवाई करत 19 जणांना ताब्यात घेतलं असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस करत आहेत. सोलापूर मधील वळसंग येथे दोन गटात दगडफेक आणि लाठीकाठीने मारहाण झाली आहे. दोन्ही गटातील मिळून 71 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 19 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. ही मारहाण यासिन कटरे आणि मोहजिन तांबुळी यांच्या दोन गटात झाली असून तू माझ्याकडे का बघतोस म्हणून काल सायंकाळी वळसंगी येथे दोन जमावाने एकमेकांवर दगडफेक करत लाठीकाठीने मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी 71 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती वळसंग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली आहे. नमस्कार, मी अतुल भोसले, प्रभारी अधिकारी वळसंग पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण. वळसंग गावामध्ये काल 5:30-6 सुमारास यासिन कटरे आणि मोहसिन तांबुळी या दोन मुस्लिम समाजाच्या ग्रुपमध्ये दोघांमध्ये धराधरी त्याचबरोबर बेकायदेशीर मंडळी जमा करून एकमेकांवर दगडफेक लाठीकाठीनी किरकोळ मारहाण अशा पद्धतीचं वातावरण काल तयार झालं होतं. वेळीच पोलिसांनी तिथं दखल घेऊन त्या सगळ्यांची पांगापांग केली. त्याच्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार हा घडला नाही. परंतु ह्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे परस्पर असे 1:34 आणि 1:35 असे साधारण 70-71 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर एकूण काल 9 जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आणि आज रोजी इतर आरोपींची ही धरपकड ते शोधाशोध चालू आहे. आणि आतापर्यंत 19 आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत. तरी वळसंग गावात परिस्थिती पूर्णपणे शांत आहे. या निमित्ताने सदर भांडणं हे अतिशय किरकोळ कारणावरनं, एक तू माझ्याकडे का बघतो, मी तुझ्याकडे का बघतो, असे क्षुल्लक कारणावरनं झालेले आहेत. आणि वळसंग गावातील लोकांना, त्याचबरोबर मुस्लिम बांधवांना देखील या निमित्ताने आव्हान आहे की आपापदातले जे काही छोटे मोठे समज गैरसमज आहेत ते शांततेच्या मार्गाने बसून ते संपवायला पाहिजेत की जेणेकरून अशा पद्धतीचं वातावरण तयार होऊन गुन्हे दाखल होऊन आपल्याला कारावास होऊ शकतो याची संपूर्णपणे जाणीव या मंडळींनी देखील करून देणं गरजेचं आहे. आरोपी कोण आहेत सर? म्हणजे याच्यामध्ये 39 एका गुन्ह्यामध्ये जो गुरु नंबर 248/2022 याच्यामध्ये दंगल करणे, दगडफेक करणे, लाठीकाठीचा वापर करणे अशा पद्धतीची कलम लावण्यात आलेली आहे. आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 39 आरोपी आहेत. हे ते त्या त्या गटातल्या आरोपींचे आहेत. त्याची सर्व डिटेल्स मी आपल्याला पाठवून देतो. याच्यामध्ये घटनास्थळावर आम्हाला दगड लाठ्या वगैरे मिळालेल्या आहेत. बाकी कुणी काय वापरलं होतं, कुणाच्या हातामध्ये काय होतं, कुणी गाडी आणली होती का, याबाबत तपास हा चालू आहे. माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात येणार आहे. परिस्थिती अतिशय शांततापूर्ण आहे. घाबरण्याचं काही कारण नाही. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.